नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण कोलेस्ट्रॉल म्हणजे काय कोलेस्ट्रॉलचे किती प्रकार आहेत कुठल्या गोष्टी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं आणि कुठल्या गोष्टी खाल्ल्यावर कोलेस्ट्रॉल कमी होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत पण त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकॉनही दाबा म्हणजे ज्या ज्यावेळी मी असे माहितीपूर्ण व्हिडिओज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं नक्कीच नोटिफिकेशन मिळेल आणि माझे दोन ट्रेंडिंग व्हिडिओज बघितलेत का बघितले नसतील तर जरूर बघा त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तामध्ये असणारा मेणासारखा चिकट पदार्थ आहे हे hey, कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात कसं येतं पहिली गोष्ट म्हणजे आपलं जे लिव्हर आहे म्हणजेच यकृत कोलेस्ट्रॉल बनवतं आणि दुसरं म्हणजे प्राणीजन्य पदार्थ जसं की अंडी दूध दुधाचे पदार्थ चिकन मटन फिश या पदार्थांमधनं आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल येतं म्हणूनच प्राणीजन्य पदार्थांचं अतिप्रमाणात सेवन केलं की आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं आणि कोलेस्ट्रॉल बरोबरच सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आणि ट्रायग्लिसेराइड्स हे जे चरबीचे वाईट प्रकार आहेत तेही वाढतात आता कोलेस्ट्रॉल म्हंटल की वाईटच असा गैरसमज आहे कारण कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरातले बरेच फंक्शन सुरळीत करण्यासाठी गरजेचं असतं ते फंक्शन्स म्हणजे हार्मोन्स तयार करणे विटॅमिन्सच्या सिंथेसिससाठी त्यातल्या त्यात, त्यात विटॅमिन डीच्या सिंथेसिससाठी अँटीऑक्सिडंट्सच्या सिंथेसिससाठी आणि एनर्जीसाठी आपल्याला कोलेस्ट्रॉलची गरज असते हे कोलेस्ट्रॉल जेव्हा आपल्या रक्तामध्ये नॉर्मल रेंजमध्ये असतं तेव्हा ते फ्रीली सर्क्युलेट होत असतं आणि मी आत्ताच वर सांगितलं आहे तसं ते योग्य कामांसाठी वापरलं जातं पण जेव्हा या कोलेस्ट्रॉलची पातळी अपेक्षेपेक्षा जास्त वाढते त्यावेळी हे कोलेस्ट्रॉल रक्तातील इतर जे टॉक्सिक मटेरियल असतं त्याच्यासोबत मिक्स होतं आणि हृदय मेंदू असे जे महत्वाचे ऑर्गन्स आहेत त्याला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्या भिंतीला चिकटून बसतं आणि जेव्हा हे असं भिंतीला चिकटून बसतं त्याला प्लाक असं म्हणतात तर असे प्लाक्स तयार होतात तर हे प्लाक म्हणजे काय असतं तर आतल्या बाजूनी एक कडक आवरण तयार होतं किंवा गाठी तयार होतात आणि त्यामुळे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या नॅरो म्हणजेच अरुंद होतात आणि कधीकधी तिथे गाठही निर्माण होते आणि रक्तवाहिन्यांची जी इलास्टिसिटी असते ती पण कमी होते आणि काही काही वेळा या तयार झालेल्या ज्या गाठी असतात त्या रक्तवाहिन्या सोडून फ्रीली फिरायला लागतात आणि जिथे जिथे अरुंद जागा आहे तिथे जाऊन ब्लॉक निर्माण होतो आणि मग हृदयरोग आणि स्ट्रोक अशा गोष्टींचा धोका निर्माण होतो म्हणजेच वाढलेल्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये हे जे बदल होतात याला मेडिकलमध्ये आथेरोस्लेरोसिस असं नाव आहे हे वाढलेलं कोलेस्ट्रॉलच हृदयरोग आणि स्ट्रोक होण्याची जी, जी मुख्य कारणं आहेत किंवा मुख्य रिस्क फॅक्टर्स आहेत ते रिस्क फॅक्टर्स समजलं जातं आता कोलेस्ट्रॉल बरोबरच तुम्ही ट्रायग्लिसेराईट्स हा शब्दही ऐकला असेल तर ट्रायग्रिसे हा एक चरबीचा प्रकार आहे जेव्हा तुम्ही जेवणातून एक्स्ट्रा कॅलरीज घेतात तेव्हा जेवढ्या पाहिजे तेवढ्या कॅलरीज शरीरामध्ये वापरल्या जातात आणि एक्स्ट्राच्या ज्या कॅलरीज असतात त्याचं फॅट्समध्ये रूपांतर होतं आणि ते तुमच्या शरीरामध्ये साठवलं जातं आणि जेव्हा तुमच्या शरीराला गरज असते तेव्हा हे फॅट्स एनर्जीसाठी वापरले जातात पण बऱ्याच वेळा जे स्थूल लोक असतात किंवा जे अतिप्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन करतात त्यांच्यामध्ये ह्या ट्रायग्लिसेराइड प्रमाण अतिशय वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्यांनाही धोका निर्माण होतो आता कोलेस्ट्रॉलचे प्रकार किती आहेत ते बघूया तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे की नाही हे बघण्यासाठी रक्ताची तपासणी केली जाते त्याला लिपिड प्रोफाईल असं म्हणतात तर ह्या लिपिड प्रोफाईलमध्ये चार गोष्टी बघितल्या जातात पहिलं आहे एचडीएल दुसरं आहे एल डी एल तिसरं आहे व्ही एल डी एल चौथं आहे ट्रायग्लिसेराइड्स आणि पाचवं आहे टोटल कोलेस्ट्रॉल आता एच डी एल जे आहे ते गुड कोलेस्ट्रॉल असं समजलं जातं एल डी एल जे आहे ते बॅड कोलेस्ट्रॉल समजलं जातं आणि व्ही एल डी एल जे आहे ते व्हेरी बॅड कोलेस्ट्रॉल असं समजलं जातं आणि ट्रायग्लिसेइट सुद्धा बॅड समजले जातात तर हा लिपिड प्रोफाईलचा रिपोर्ट वाचायचा कसा ते आपण बघूया आता हे जे चार आपण प्रकार बघितले लिपिड प्रोफाईलच्या रिपोर्टमधले त्याची थोडीशी आपण टेक्निकल माहिती घेऊया तर ह्यातलं गुड कोलेस्ट्रॉल कोणतं एच डी एल ओके तर ह्याचं फुल नेम काय आहे हाय डेन्सिटी लिपो प्रोटीन यातला लिपो प्रोटीन जो शब्द आहे ना तो कोलेस्ट्रॉल साठी वापरला जातो हा शब्द दोन शब्द जोडून बनवलेला आहे लायपो प्लस प्रोटीन यातल्या लायपोचा अर्थ आहे फॅट्स म्हणजेच मेद आणि प्रोटीनचा अर्थ आहे प्रोटीन्स म्हणजेच प्रथिन तर हे कोलेस्ट्रॉल तीन प्रकारचे असतात पहिला आहे एच डी एल दुसरा आहे एल डी एल आणि तिसरा आहे व्ही एल डी एल यातला एच डी एल जो आहे त्याचं लॉंग फॉर्म आहे हाय डेन्सिटी लिपो प्रोटीन याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात कारण हे शरीरामधलं बॅड कोलेस्ट्रॉल कलेक्ट करून परत यकृताकडे पाठवून बॉडीमधनं फ्लश आउट करायला मदत करतं एच डी एल कसा बनलेला असतो हे आपण आकृतीमध्ये बघूया हा मायक्रोस्कोप खाली असाच्या असा दिसत नाही पण आपल्याला समजणं सोपं जावं म्हणून मी हे करून दाखवते तर समजा हा एच डी एलचा मॉलिक्युल आहे तर ह्याच्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण जास्त आहे आणि फॅट्सचं प्रमाण कमी आहे म्हणून याला गुड कोलेस्ट्रॉलसुद्धा म्हणतात आता एल डी एल म्हणजे काय बघूया याला लो डेन्सिटी लिपो प्रोटीन असं म्हणतात सोप्या भाषेत यालाच आपण बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हणतो एल डी एलमध्ये प्रोटीन्सचं प्रमाण एच डी एलपेक्षा कमी असतं आणि फॅट्सचं प्रमाण एच डी एलपेक्षा जास्त असतं आता आपण व्ही एल डी एल म्हणजे काय बघूया व्ही एल डी एलचा लॉंग फॉर्म आहे व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन व्ही एल डी एललाच सोप्या भाषेमध्ये व्हेरी बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हणलं जातं याच्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण अतिशय कमी असतं आणि फॅट्सचं प्रमाण हे एच डी एल आणि एल डी एलपेक्षाही जास्त असतं म्हणून लिपिड प्रोफाईलमध्ये या सगळ्यांचा रेशो योग्य असणं अतिशय गरजेचं असतं तर ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं त्यांच्यामध्ये हे एच डी एल कमी झालेलं असतं आणि बाकीचे जे तीन प्रकार आहेत म्हणजे एल डी एल व्ही एल डी एल आणि ट्रायग्लिसेराईड्स जे बॅड कोलेस्ट्रॉल समजले जातात ते वाढलेले असतात आता जेव्हा कोलेस्ट्रॉलची पातळी तुमच्या रक्तामध्ये वाढलेली असते म्हणजे तुम्ही हा जो रिपोर्ट रीड केला त्याच्यामध्ये जर तुम्हाला असं दिसलं की तुमच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे त्यावेळी काय करायचं तर तीन सी लक्षात ठेवायचे तीन सी म्हणजे काय चेक चेंज आणि कंट्रोल तर चेक काय करायचं तर रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं असल्यामुळे रक्ताची तपासणी फ्रिक्वेंटली करायची चेंज काय करायचं तर तुमच्या आहारामध्ये तुम्ही चेंज करायचा आणि ज्याने तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार नाही अशा आहाराचा समावेश करायचा आणि तिसरा सी काय आहे तर कंट्रोल तर शरीरामध्ये ज्या पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉल वाढतं ते पदार्थ खाणं टाळायचं हे तीन सीज तुम्ही नक्की लक्षात ठेवायला पाहिजे हार्ट अटॅक येण्याचे बरेच रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे म्हणजेच अनुवांशिकता आहे पण अनुवंशिकता किंवा फॅमिली हिस्ट्री तर आपण चेंज करू शकत नाही मग आपण काय करू शकतो तर आपल्या घरामध्ये परंपरागत चालत आलेल्या ज्या खाण्याच्या सवयी असतात ज्या की चुकीच्या असतात त्याच्यामध्ये आपण थोडासा बदल करू शकतो आणि हार्ट अटॅकची फॅमिली हिस्ट्री असेल आणि तुम्हाला जर उच्च रक्तदाब असेल डायबिटीज असेल तर यावेळी तुम्ही जरूर काळजी घ्यायला पाहिजे तर कोलेस्ट्रॉलची पातळी जर वाढलेली असेल तर ती कमीही करता येते काही सवयी चेंज केल्या की आपण रक्तातली कोलेस्ट्रॉलची पातळी नक्कीच कमी करू शकतो सी डी सी असं म्हणतं सी डी सी म्हणजे काय सेंटर सी डी सीच्या गाईडलाईन वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही पाच वर्षातनं एकदा कोलेस्ट्रॉलची तपासणी जरूर करायला पाहिजे तुमचं वय जर चाळीस पेक्षा जास्त असेल तर तुम्ही वर्षातनं एकदा कोलेस्ट्रॉलची तपासणी जरूर करायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं वजन जर जास्त असेल तुम्हाला जर ब्लड प्रेशर असेल तुम्हाला जर डायबेटीज असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सांगण्यानुसार साधारण तीन ते सहा महिन्यांनी तुमच्या रक्तातल्या कोलेस्ट्रॉलची तपासणी करायला पाहिजे तर आता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मला हे सांगायचंय की रक्तातलं कोलेस्ट्रॉल ज्या गोष्टींनी वाढतं म्हणजे जे प्राणीजन्य पदार्थ आहेत ते आठवड्यातनं दोन ते तीन वेळाच खा त्याचं अति प्रमाणामध्ये सेवन टाळा आणि आपलं जेव्हा प्रोफाईलमध्ये कोलेस्ट्रॉल जास्त येतं त्यावेळी आपला भर हा एच डी एल कोलेस्ट्रॉल वाढवण्याकडे आणि एल डी एल आणि व्ही एल डी एल म्हणजे बॅड जे कोलेस्ट्रॉल आहेत ते कमी करण्याकडे आपला कल असला पाहिजे आता तुम्ही आजकाल बघता की खूप तेलाच्या ज्या जाहिराती असतात त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल नाही आहे किंवा कमी आहे किंवा कोलेस्ट्रॉल फ्री तेल आहे पण तुम्हाला खरं सांगू का तेल हे कधीही वनस्पतीजन्य पदार्थांमधनं काढलं जातं आणि त्याच्यामध्ये मुळातच कोलेस्ट्रॉल नसतं पण तेलाचं अतिप्रमाणात सेवन केलं तर त्याचं फॅट्समध्ये रूपांतर होतं आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्राणीजन्य पदार्थ जे असतात ते खाल्ल्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल जरूर वाढतं त्याच्यामुळे ह्या पदार्थांचं नक्कीच सेवन कमी करायला पाहिजे आणि तुम्हाला खरं सांगू का तुम्ही म्हणता की बेकड फूड खायला पाहिजे किंवा एअर फ्राईड फूड खा ते चांगलं असतं किंवा लो फॅट दही खा लो फॅट दूध घ्या तर असं काही नाहीये तुम्ही नॅचरली जे तुमचे अवतीभोवती मिळतं तेच खा फक्त त्याचं प्रमाण कमी असू द्या म्हणजे त्याचा तुमच्या शरीराला नुकसान होणार नाही तुम्ही जे जे काही पॅकेज फूड खाता ना ते कधीही तुमच्या शरीराला हानिकारकच असतं त्याच्यामुळे पॅकेज फूड टाळून तुम्ही लोकली तुमच्याकडे जी जे अवेलेबल आहे ते तेल वापरा जे अवेलेबल आहे ते दूध वापरा खरं कोलेस्ट्रॉल वाढण्याची अनेक दुसरी कारण पण आहेत जसं की स्मोकिंग अल्कोहोल इनॅक्टिव्हिटी म्हणजे लॅक ऑफ एक्सरसाइज बैठ काम करणे जेनेटिक फॅक्टर्स एज डायट जेंडर या सगळ्या गोष्टी सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढणार की नाही वाढणार ह्याच्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करत असतात तर व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला हे सांगायचंय की तुम्ही बाहेरून जाड असले तरी चालेल पण तुम्ही आतून बारीक असायला पाहिजे आतून बारीक असणं म्हणजे काय तर तुमचं लिपिड प्रोफाईल मधल्या सगळ्या रिडिंग योग्य प्रमाणात पाहिजे आणि तुम्ही बाहेरून बारीक असाल पण आतून जाड असाल आतून जाड म्हणजे काय तर तुमचं लिपिड प्रोफाईलमध्ये कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर ते काहीच कामाचं नाहीये तर तुम्ही बाहेरून कसे दिसता ह्याच्यापेक्षा तुमचं लो लिपिड प्रोफाईल कसं दिसतं हे महत्त्वाचं आहे तर माझ्या मते मी या व्हिडिओमध्ये तुमच्या बऱ्याच शंका दूर केलेल्या आहेत तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू